स्ट्रायकर क्रिश, नॉन स्ट्रायकर सुंदर स्ट्रोक लगावला होता. कॅमेरामन 25 जणांपैकी एक जण कोणीतरी या इकडे. कॅमेरामन पहिलाच खेळाडू बाद झालेला आहे रत्नागिरीचा, झेल बाद झालेला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय वसईकडून पाटील जी यांना. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आदरणीय महात्मा चेतन पाटील जी यांच्या मार्फत सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज की जय. खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन करून आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला मनोज पाटील. आणि तशाच प्रकारची मॅच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते संदीपजी, मुंबई सिक्स वर्सेस रत्नागिरी. आणि आपण पाहतो की रत्नागिरीचा पहिलाच चेंडू मध्ये विकेट गेलेला आहे. सुंदर असा स्ट्रोक लगावलेला आहे सीमारेषे पलीकडे जाताना. षटकार येतोय डीजे षटकार.
खूप सुंदर शॉट मारला या शेवटच्या चेंडूवरती आणि लांब लचक असा षटकार इथे प्राप्त केला तो फलंदाज मंदार रसाल याने. अतिशय सुंदर असा शॉट खेळला स्क्वेअर लेगच्या वरून चांगली गोलंदाजी करत असताना विनय मेहरा यांच्या ऑपोज मध्ये. आणि आता दुसरा बॉलर येतो गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेले शुभमजी. आपण पाहिलं मगाशी विनयजी गोलंदाजी करत होतात, त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली 21. सुंदर अशी आपण फलंदाजी बघितली मंदारजी यांच्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि जोराने टाकलेला चेंडू अतिशय वेगवान असा चेंडू सरळ जातो तो विकेट कीपर याच्या हातामध्ये येतोय तो डॉट बॉल. भरपूर अवधी नंतर आलेला हा डॉट बॉल संदीपजी. नक्कीच नक्कीच. मगाशी जी विनयजी यांची ओव्हर आली त्या ओव्हर मध्ये आपल्याला 21 धावा मिळालेल्या आहेत या ठिकाणी. त्या धावांवरती काहीतरी नियंत्रण कंट्रोल आणण्यासाठी हा गोलंदाजाचा प्रयत्न आहे. एक चेंडू डॉट गेलेला आहे, पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुढील चेंडू हा चेंडू कटावण्याचा प्रयत्न परंतु झेल बात होतील आणि झाले. आणि या शॉटची गरज होती का याचा विचार करण्याची गोष्ट आहे बॅट्समनला. कारण एका एंडने जर मंदारजी बॅटिंग करत होते, हिटिंग करत होते, रन स्कोर करत होते तर पुढे सरसावून येऊन लॉफ्टेड शॉट खेळण्याची कोणत्याही प्रकारची गरज इथे बॅट्समनला नव्हती. येतोय तो विकेट आणि या विकेटच्या नंतर सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. एक ओव्हर दोन बॉलचा खेळ समाप्त होतोय. 21 धावसंख्या दोन विकेटच्या नुकसानवर रत्नागिरी टीम. संदीपजी सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू डॉट गेला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि तोच प्रयत्न गोलंदाज करतोय की धाव संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी. नवीन फलंदाज सौरभ आणि पुन्हा एकदा सौरभने सेम चेंडू कटावून बघूया. आता मात्र पुन्हा एकदा पुल केला होता मात्र इथे फिल्डर कोणताही उपलब्ध नव्हता त्या कारणास्तव हा झेल ड्रॉप झाला. नाहीतर पुन्हा एकदा सौरभजींना देखील पवेलियन कडे जावं लागलं असं संदीपजी. नक्कीच आपण या चेंडूची गती ठेवताना जर तुम्हाला स्ट्राईक जर मंदारजींना द्यायची आहे तर नक्कीच प्लेस करून आपण एक धाव घेऊ शकता. परंतु हा पूल करण्याच्या नादामध्ये कदाचित कडी झेलबाद होऊ शकतो आणि तोच प्रयत्न होत होता. पुन्हा एकदा मंदारजींसाठी आणि हा मंदारजींनी चेंडू टोलवलेला आहे. एक धाव तर घेतलेलीच आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चार चेंडू आणि 23 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त दोन धावा त्यांच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. मुंबई 6 चांगला प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मंदारजींचा पण एक सुंदर असा प्रयत्न आहे. पाच चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू परंतु धावसंख्या ही धीम्या गतीने होत चालली असते आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे आणि सी मारेश पलीकडे डायरेक्ट 6. चांगलं शॉट खेळले या चेंडूवरती. फुलटॉस बॉल होता त्याला लॉफ्ट केला लॉंग ऑन मिड विकेटच्या वरून आणि भेटतात 6 धावा या चेंडूवरती. संदीपजी नक्कीच मंदारजींचा एक सुंदर असा प्रयत्न आहे, संघासाठी चांगली कामगिरी करतायत. धाव संख्या
एक दो तीन चल ऊपर निकल, ऊपर निकल अभी मत मेरे भाग भाग रहे छापा रहो मैं बोल दरवा रहे क्या आओ बोल आओ बोल चल ऊपर चल ऊपर भाग जल्दी भाग स्टेडियमच्या बाहेर जे बॉल जात आहेत कृपया सेवा दलने ते बॉल जमा करून द्यायचे आहेत आणि सुंदर असा चेंडू कटावून एक धाव घेतलेली आहे परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा आणि त्याचबरोबर चौकार या ठिकाणी गेलेला आहे फ्री हिटचा इशारा पाच धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत रत्नागिरी संघाला बघूया फ्री हिटचा उपयोग कसा करून घेत आहेत रत्नागिरी संघ धाव संख्या झालेली आहे 35 मगाशी आपण बघितलं की विनयजींची गोलंदाजी झाली त्यावेळेस 21 धावा मिळाल्या आपल्याला त्यानंतर शुभमजी यांनी गोलंदाजी केली आणि त्यांनी फक्त 9 धावा दिल्या आणि आता पुन्हा एकदा ओमकार नाईकजी यांची गोलंदाजी पुन्हा एकदा हा चेंडू कटावून एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील घेतलेली आहे धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 37 सुंदर चेंडू टोरलेला बघूया आपण हा चौकाराच्या दिशेने चेंडू जातो का एक धाव घेतलेली परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिसरी धाव सुद्धा मिळालेली आहे 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 40 2 चेंडू आणि 40 धावा मग अशी बघितलं आपण शुभमजींनी काहीतरी या धावसंख्येवरती नियंत्रण आणलं होतं परंतु आता जी गोलंदाजी चालू आहे पुन्हा एकदा चेंडू तडकवलेला आहे चौकाराच्या दिशेने चेंडू चाललेला आहे आणि या सीमारेषा पार करताना 4 धावा खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन मंदारजी यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते उत्तम अशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी 8 चेंडू मंदारजींचे 8 चेंडू आणि 31 धावा झालेले आहेत सुंदर फलंदाजी 8 चेंडू आणि 31 धावा पुन्हा एकदा चेंडू टोलवला एक धाव घेण्यासाठी मंदारजी बाद झालेले आहे सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे
नवीन फलंदाज, नवीन बॅट्समन कल्पेश. चेंडू कटावलेला आहे, एक तर धाव घेतलेली आहे. धाव संख्या झालेली 51. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे, बघूया झेल घेण्यामध्ये सुंदर असा हा प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न केला हा झेल पकडण्याचा. क्षेत्र वसई टॉस साठी यायचंय. मुंबई 2 चे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. क्षेत्र वसई आपण यायचंय आणि क्लीन बॉल आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. चौथी ओव्हर चालू आहे आणि त्याच्यातील 2 चेंडू केवळ शिल्लक आहेत, परंतु 1 चेंडू शिल्लक आहे. वसई क्षेत्रातील कॅप्टन गौतमजी आपण या ठिकाणी पाहतोय की चौथा षटक या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. फक्त 3 धावा देऊन 2 विकेट घेतलेले आहेत. सुंदर असे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर अशी ओळ महात्माने टाकलेली आहे, महात्मा ओमकारजी यांनी. आणि हा चेंडू कदाचित सीमारेषे पलीकडे जाईल आणि तो गेलाच. 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली 57. चौथी ओव्हर चालू आहे, 1 चेंडू शिल्लक आहे. ओव्हर झाली, ओव्हर झाले, ठीक आहे ठीक आहे. 4 ओव्हर नंतर 57 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चांगली क्विक सिंगल इथे कंप्लीट करताना दिसले संदीप. या इकडे या, धावसंख्या इथे निर्माण करताना दिसतात रत्नागिरीचा संघ. धावपळ होतीये इथे, परंतु धावसंख्या जमा करतायत. वसई क्षेत्र वसई गेले.
क्षेत्र वसई। आणि रेस लागली होती चेंडू आणि महात्मांच्या मध्ये। बरोबर, महात्मा जिंकले पण बॉल त्यांच्या आधी जिंकला। भेटतील चार धावा डीजे। झोपला काय रे, झोपला वाटत डीजे झोपला। दोन चेंडू आणि 62 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। ठीक आहे, धावसंख्या चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि हा पुन्हा एकदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न येतो। तो डॉट बॉल यॉर्कर। एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेणारा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात का बघूया। त्यांनी घ्यायला पाहिजे तिसरी धाव। बोलणं सोपं मात्र करणं कठीण प्रत्येक कार्य, त्यामुळे फक्त दोन धावा इथे मिळतील संदीपजी। शेवटचे दोन चेंडू शिल्लक। आणि ही विकेट गेलेली आहे। क्षेत्र वसई, वसईवरून यायला उशीर होतो ना, ट्रेन नसेल भेटली महाराज, लोकलला गर्दी असेल। आणि या सामन्यातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक बघूया, षटकार जातो की चौकार जातोय। आणि बॅटीची मॉलिश केलेली आहे, कदाचित हा षटकारच जाऊ शकतो। बॅट्समन तयारीत, बॉलर सुद्धा तयारीत गोलंदाजीच्या, फिल्डर तयारीत, अंपायर तयारीत, आम्ही तयारीत, तुम्ही तयारी। नक्कीच हा षटकाराच्या दिशेने जाणारा बॉल की त्रिफळाचित करण्यात येणारा बॉल। आणि हे घ्या, तुम्हाला नाही मला नाही धावची। चला डॉट बॉल। आणि या डॉट बॉलने धावसंख्या टोटल होती आहे ती 65 धावांचं टार्गेट देत आहे तिथे टीम मुंबई 6 रत्नागिरी टीम कडून।
मुंबई सिक्स बैट्समैन भेजिए प्लीज, फील्ड यहाँ पर लग चुकी है लेकिन बैट्समैन अब तक आए नहीं, जिसके चलते ये मैच के शेड्यूल में थोड़ा टाइम जा रहा है। विनय जी इस बात के ऊपर ध्यान देंगे। चला पंच सामना चालू करा, पंच चला पाहूया 65 धावक संख्येचा पाठलाग करताना कशा प्रकारची बॅटिंग करते ती मुंबई सिक्स ची टीम। संदीप जी आणि पंच आपण पाहतोय फ्रीज मध्ये ह्या बॉटल्स ठेवतायत, पंचांची उत्तम कामगिरी अंडरग्राउंड फ्रीज मध्ये। पंच चला सामना सुरू करूया। चला सामन्याची सुरुवात रत्नागिरी क्षेत्राने आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे। मुंबई 6 सज्ज झालेल्या फलंदाजीसाठी पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि हा चेंडू तोलवलेला आहे डायरेक्ट सीमारेषे पलीकडे जाताना चौकाराच्या दिशेने। चार धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत, पहिल्या चेंडूवर चार धावा। थोडे खराब झाले त्याच्यामुळे काढून ठेवले आपण परत। पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला सीमारेषे पलीकडे जाताना, अरे 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 काय झालं? सावकाश सावकाश आरामात खेळा महाराज, काय घाय नाही आरामात। डीजे सिक्स सव्वीस या धाव संख्येवर जाऊन पोहोचते तो मुंबई सिक्स हा संघ। अजूनही 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता, खूपच हेल्दी रन रेटने वाढताना दिसतोय ती धाव संख्या, ती म्हणजे मुंबई सिक्स या टीमची। एकदा मुंबई 6 सज्ज, इथे वेगाने टाकण्याचा प्रयत्न मात्र लाईन आणि लेंथ विसरतात आणि येतोय तो व्हाईट बॉल। व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांकडून। यस
अजित जी यांचा दुसरा चेंडू सायरा जी यांनी पाठवलाय तो मागच्या शेतामध्ये आणि येतोय तो षटकार डीजे पुरवण्याचा प्रयत्न पण 38 सर्कलच्या आतच बॉल दोन धाव पूर्ण करताना अनुर यादव दोन धावांवरच समाधान मानावं लागेल. तीन चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज 15 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता पाहिजे आणि हा चेंडू गेलेला आहे सीमाही पलीकडे जातोय की मंदारजींनी झेल पकडलेला आहे. सुंदर असा हा त्यांचा दुसरा झेल त्यांनी घेतलेला आहे. शेवटचा चेंडू फुल लेन स्वरूपाचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेले बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु थोडी एक झेप टाकली असती ना नक्की झेलबाद केला असता गडी. काय वाटतं कल्पेशजी तुम्हाला झेप टाकायला पाहिजे होती? टाकायला नाही पाहिजे होती त्यांना लागलं असत. घाबरले ते थोडेशी रत्नागिरीवाले आहेत ना गिरले असते ते. परंतु नावाजलेले श्रीलंकेचे अंपायर योगेश जगताप आणि प्रशांत जी
धाव संख्या झालेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आता खरं म्हणजे खेळायला मजा आलेली आहे. 12 चेंडू मध्ये 28 धावा. आता चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतील. रणजी खेळाडू विनय विनय मेहराजी ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजीसाठी येत आहेत मंदारजी. सेकंड स्पेलसाठी 12 चेंडू 28 ची आवश्यकता आणि पाहण्यायोग्य गोष्ट आहे आता कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. पहिलाच अखूर टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. खाली फिल्डर विनयजी यांना परत जावं लागेल पवेलियनकडे. डीजे फलंदाज बाद केलेला या ठिकाणी मंदारजी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून विनय मेहराजी. नवीन बॅट्समन मुंबई 6 मधून वैभवजी. आता सर्व वैभवपणाला लावून आपला खेळाचा प्रयत्न वैभवजी आणि फ्रीज मधून बॉटल काढली अंपायरने. थंड होते पाणी. अकरा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रिन्स मंदार आणि पुन्हा एकदा हा झेलबाद होण्याचा प्रयत्न. अजिबात गिरण्याचा प्रयत्न गेर करत नाही आणि धाव जीत कदाचित. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. सेलिब्रेशन तर जोरदार सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी किपिंग आणि इतका आत्मविश्वास इतका कॉन्फिडन्स विकेट किपरला. रन शॉट आहे. म्हणजे एवढी मेहनत करून मेहनत वाया. एक पण रन नाही. एक रन शॉट आणि दुसऱ्या रनला रनआउट. न्यू बॅट्समन येतोय दीपेश वाघमारे. आता पण आपण बघितलं एक झेल येण्याचा हा एक कारण होता परंतु विकासजी यांनी अजिबात तो प्रयत्न केला नाही आणि पुन्हा एकदा मंदारजी सुंदर गोलंदाजी करतायत. खांद्याचा वापर करतायत वेगाने. रत्नागिरी एक्सप्रेसच्या स्पीडने गोलंदाजी करताना दिसताय. तिथे कोकणकडनं एक्सप्रेस आहे बहुतेक. कोकण पुत्र एक्सप्रेस समजा तुम्ही तसं. आणि पुन्हा एकदा आणि सेवा भाव. संदीप जी सेवा भाव निष्काम आणि निरीक्षित भाव आहे तो. आणि कॅच ड्रॉप करून सेवा करत असताना इथे रत्नागिरीचे फिल्डर्स. 8 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. मुंबई 6 ला. पुन्हा एकदा इथे पुल करत असताना समोर फिल्डर. एक रन कम्प्लीट. दुसऱ्या रन साठी अरुण यादवजी निघाले आहेत. क्रीज सोडली आहे. क्लोज होऊ शकत होत परंतु 2 रन कम्प्लीट. आणि यार 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतील ते 41 वर. आणि अजूनही 7 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. या चेंडूवर षटकार किंवा चौकार पाहिजे हा मॅच जिंकायचा असेल तर. संदीपजी सागरजी माझ्या बाजूला रत्नागिरीचे पण खेळाडू राखीव खेळाडू इथे आहेत आणि मुंबई 6 चे पण आहेत. दोन्ही खेळाडू थोडेसे धीर गंभीर दिसत आहेत.
परंतु जास्त धीरगंभीर झालेले आहेत मुंबईत सहा. ते म्हणतात काय करणार आता, तुम्ही काहीच करू शकत नाही, करतील ते खेळाडू करतील, आपण फक्त बोलू शकतो बस. सुंदर असा या मंदारजीने ही ओव्हर टाकलेली आहे. सुंदर खेळाचं प्रदर्शन, मगाशी त्यांची बॅटिंग सुद्धा सुंदर झाली, गोलंदाजी देखील आणि क्षेत्ररक्षण पण. ऑलराऊंडर हा खेळाडू. सहा चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता. विनायकजी तुम्हाला भेटले का वसईवाले? परत याला आणि सांगाल वसईवाल्यांना बोलवा. चला नेक्स्ट मॅच साठी वसई टीम आणि त्यांच्या समोर टीम असणार आहे ती मुंबई. मुंबई दोन, दोघांनी रेडी राहायचंय. पहिला चेंडू टाकलेला आता मात्र वाईट बॉल प्लस वन रन, म्हणजे हा प्रेशर रिलीज करणारा चेंडू होता. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर आपण सागरजी बघितलं ना, रत्नागिरी थोडीशी जरा कमकुवत वाटते. जर त्या खेळाडूने आपलं प्रदर्शन जर उत्तमरित्या जर केलं ना, तर आणखीन मुंबई सहाला दबाव खाली आणू शकतो. अजूनही सहा चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. मॅच मध्ये दोन्ही ही टीम्स पार्ड अप बरोबरीवर आहे. संदीपजी षटकार आणि चौकार लगावण्याची शक्यता आहे. ओहो, खोलात टाकलेला चेंडू, यॉर्कर प्रकारचा चेंडू समोर मारलाय. लॉंग ऑफ वरून फिल्डर येतील. दोन धावा तोपर्यंत कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी अरुण यादवजी निघालेत आणि ते मात्र दीपेशजी यांना तिसऱ्या धावसंख्येवर रनआउट व्हायला लागेल. म्हणजे धावा मिळतील, दोन विकेट मिळेल, एक टोटल टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो 45 या धावसंख्येवर. यापुढील सामना वसई वर्सेस मुंबई दोन. सौरभजींचा चेंडू हॅमर्ड करताय, तिथे होतीय चांगली फिल्डिंग आणि त्या चांगल्या फिल्डिंगच्या मुळे इथे अरुण सुंदर थ्रो केलेला आहे. सुंदर थ्रो करून सुंदर अशी किपिंग करून विकेट घेतलेली आहे विकेट किपरने. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा नजराणा रत्नागिरीच्या क्षेत्रामधून पाहायला मिळालंय. सुंदर असा थ्रो केलेला आहे. सागरजी मगाशी आपण त्यांना जरा बोलत येते, थोडस त्यांनी मनावर घेतलं, मनावर घेतलं आणि तणावमधून शक्ती निर्माण करत असताना रनआउट केलं. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू टोलवलेला आहे आणि हा झेल ड्रॉप केलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी चार धाव वाचवण्याचा प्रयत्न आणि फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांचा. आणि काय नाही, तू खेळ मी खेळ, सर्व 12 चे 12 खेळाडू या ठिकाणी खेळतायत. सेवा खेळ असायला पाहिजे. सेवा करतायत संदीपजी, सेवा. सागरजी तुम्ही वर या, त्या ह्याच्यामध्ये जाऊ नका, खाली फ्लो मध्ये तुम्ही खाली जाते ग्राउंड मध्ये वर या. 12वा खेळाडू म्हणण्याचं कारण एवढंच की तुम्ही त्यांच्यामध्ये सामील झालात. माझी पण सेवा लागली. तीन चेंडू मध्ये 16 धावा, 3 6 पाहिजे त्या ठिकाणी. आणि होणार, बॅट्समन नाचतोय जागेवरती आणि हा एक षटकार लगावलेला दिसतोय. कॅच आणि जजमेंट चुकलेला आहे फिल्डरचा.
आणि ही विकेट गेलेली आहे. आता मुंबई 6 नक्कीच. सर्व खेळाडूंना आपल्या एकमेकांना धन्यवाद करून अभिवादन करायचं आहे. एक चेंडू आणि 12 धावा. आणि या ठिकाणी रत्नागिरी क्षेत्र विजयी झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा रत्नागिरीसाठी. विनायकजी विनायकजी नाही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही. मुंबई 6 पूर्ण टीम जरा मंचाशी संपर्क साधा. आपण इथे येऊन या टूर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद आभार. आपण सुद्धा सर्वांनी पूर्ण टीम सोबत इकडे यायचंय. कॅप्टन मॅनेजर सर्व टीम मेंबर्स. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच मंदार रसालजी तुम्ही सुद्धा यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो इथे कलेक्ट करण्याची कृपा करावी. मंदार रसालजी मॅन ऑफ द मॅच.